नमस्कार, मना सज्जना या सिरीजच्या अंतिम भागात अर्थात मना सज्जना भाग चारमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्ही मना सज्जना भाग एक, भाग दोन आणि भाग तीनला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून कृतज्ञता. जर तुम्ही मना सज्जना भाग एक, दोन, तीन पाहिले नसतील तर मी प्लेलिस्ट शेअर करतो डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की जाऊन तिथे क्लिक करून मना सज्जनाचे आधीचे पार्ट्स बघा. त्याचबरोबर मना सज्जना भाग चारमध्ये आपण बघणार आहोत अंतर्मन या विषयाबद्दल थोडक्यात इंटरेस्टिंग काही गोष्टी. मना सज्जना भाग एक, दोन आणि तीनमध्ये आपण मन या संकल्पनेबद्दल, मनाच्या प्रकारांबद्दल आणि स्पेसिफिकली बहिर्मन आणि अंतर्मनाचं जे रिलेशन आहे त्याच्याबद्दल बोललो. आज आपण मना सज्जना भाग चारमध्ये अंतर्मनाबद्दल बोलणार आहोत की अंतर्मन आपल्या आयुष्यामध्ये कसं निर्णायक आहे. आपण हे पाहिलं की जो विचार आपण पुन्हा 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 करतो तो विचार बहिर्मनाच्याद्वारे अंतर्मनात जातो आणि एकदा का अंतर्मनात गेला तर तो तिथे साकार होतो. या संदर्भात एक इंग्लिश लेखक, ग्रेट फिलॉसॉफर डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, ॲज सून ॲज एनी थॉट ऑर आयडिया गोज इन साईड युअर सबकॉन्शियस माइंड इमिजिएटली इट पुट्स इन टू प्रोसिडिंग अँड ब्रिंग्स द मॅजिकल रिॲक्शन इन युअर लाईफ. याचा अर्थ काय की जेव्हा एकदा का तुमच्या बहिर्मनात घोळलेला कोणताही विचार अंतर्मनात जातो तेव्हा आकाश पाताळ एक केलं जातं, मात्र तो विचार तुमच्या आयुष्यात साकार केला जातो. इथे मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, काय तर कोणता विचार याला ऑप्शन आहे, म्हणजे चांगलाही असू शकतो आणि वाईटही विचार असू शकतो. जर तुम्ही चांगला विचार पुन्हा पुन्हा केला तर तो अंतर्मनात जाणार आणि तो विचार साकार होणार, वाईट केला तर वाईट पण अंतर्मनात जाणार आणि साकार होणार. का आपण ऐकलंय ना भोळा साम शंकर, शंकर काय म्हणतो, एकदा का तू मला तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलंस तर मी तुला तथास्तु म्हणणार, तू काहीही मान. आपण पौराणिक कथांमध्ये ऐकलंय. अगदी त्याचप्रमाणे हे अंतर्मन म्हणजे शंकरासारखंच आहे. ग्रेट फिलॉसॉफर वामनराव पै म्हणतात, अंतर्मन हा शंकर आहे आणि तो सतत तथास्तु म्हणतो. कशाला? जसा विचार करशील तथास्तु, विचार करशील तसा तू, बोलशील तथास्तु, बोलशील तसा तू, आणि जसा वागशील तथास्तु, वागशील तसा तू. खूप सुंदर पद्धतीनं सांगितलंय की आपण कोणत्याही प्रकारचा विचार करतो, चांगला किंवा वाईट, तो आपल्या आयुष्यात साकार करायची ताकद या अंतर्मनात आहे. तर तुम्ही म्हणाल अंतर्मनात एवढी ताकद आहे म्हणून सांगताय, हे कशावरनं? त्याचं एक लॉजिक आहे, त्याच्यामागे एक मोठं सायन्स आहे. ते सायन्स असं आहे की हे अंतर्मन एका बाजूने बहिर्मनाशी, बहिर्मनाशी अर्थात काय, ज्या मनाच्याद्वारे आपण विचार करतो, बोलतो, वागतो, त्या मनाशी कनेक्टेड आहे. आणि दुसऱ्या बाजूने ते ईश्वरी शक्तीशी, या अखंड ब्रह्मांडाच्या ईश्वरी शक्तीशी कनेक्टेड आहे. मग त्या ईश्वरी शक्तीला काय असं अशक्य असं काय सांगा, सगळं शक्य आहे. त्या ईश्वरी शक्तीशी कनेक्टेड असल्यामुळं तुमच्या मनात येणारा विचार साकार होणारच, इतकी ताकद त्या अंतर्मनामध्ये आहे. आणि ही फॅक्ट आहे, फक्त आपल्याला ही फॅक्ट डोक्यात ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने वागायचं आहे, जेणेकरून मनात येणारा प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार हळूहळू अंतर्मनात गेला पाहिजे आणि निसर्ग नियमानुसार अंतर्मनात गेलेला विचार साकार होणार. मना सज्जना या चार भागांमध्ये सांगायची एवढीच इच्छा होती की मन सज्जन पण आहे आणि दुर्जन पण आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. पण आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांच्या द्वारे आपण सगळं काही बदलू शकतो. आणि हळूहळू अंतर्मनात जाणारा विचार जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवलात तर आयुष्याचं कोट कल्याण होऊ शकतं. हे सगळ्यांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणखी जाता एक छोटंसं उदाहरण देतो की स्वभावाला औषध नाही म्हणणाऱ्यांसाठी हे खूप मार्मिक उदाहरण आहे. बरेच लोकं सांगतात माझ्या स्वभावाला औषध नाही आहे, पण त्याला पण औषध हे तुमच्या मनात येणारा विचार आहे. कसं? तर तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला येता तशी तुम्हाला संगत लागते, त्यानुसार तुमच्यावरती संस्कार होतात, त्यानुसार तुमच्या मनामध्ये वासना म्हणजे इच्छा निर्माण होतात, त्या इच्छेतून विचार निर्माण होतात, विचारातून स्वभाव निर्माण होतो, विचारातून तुम्ही वागता, वागण्यातून स्वभाव निर्माण होतो, स्वभावातून सवयी लागतात आणि मग नशीब घडतं. म्हणून स्वभाव बदलायचा असेल तर विचार बदला. विचार बदलला की वागणं बदलतं आणि स्वभाव बदलतो, सवयी बदलतात आणि
नशीब बदलतं. म्हणून जसा विचार तसं तुमच्या जीवनाला आकार, तुमचं भाग्य तुमच्या विचारात. हे ग्रेट फिलॉसॉफर वामनराव पैंचं वाक्य आपण आता कन्क्लूड करूया. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला रेफरन्सेस लिंक्स सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथे जाऊन क्लिक करा, पहा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मना सज्जनाच्या या चारही भागांना तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी मनापासून पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. लवकरच भेटू नव्या कंटेंटसकट. तोपर्यंत काय, आनंदी राहायचं, स्वतः आणि इतरांनासुद्धा आनंद द्यायचा, कारण त्याचसाठी आपला जन्म. धन्यवाद. आणि हा आज फ्रेंडशिप डे आहे, तर सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुमच्या बहिर्मनाची, तुमच्या अंतर्मनाशी घट्ट मैत्री होऊन तुमचा तुम्हाला हवं ते सर्व काही तुम्हाला आयुष्यात मिळो, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. हॅपी फ्रेंडशिप डे अगेन.